नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी टेकमित्र या यूट्यूब चॅनलमध्ये पी एम कुसुम सोलारचं रजिस्ट्रेशन करत असताना काही लोकांना आधारसंबंधी एक एरर पाहायला भेटत आहे त्या एररचं काय सोल्युशन आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ज्यावेळेस तुम्ही इथं तुमची माहिती भरता आणि आधार नंबर टाकता त्यावेळेस काही लोकांना हा असा पॉपअप मेसेज पाहायला भेटत आहे द आधार नंबर यू हॅव एंटर्ड इज ऑलरेडी रजिस्टर्ड अंडर कुसुम योजना कॉम्पोनंट बी याचा काय अर्थ आहे तुम्ही कुसुम योजना कॉम्पोनंट बीसाठी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आता काही लोक म्हणतील आम्ही आधार नंबर टाकल्यानंतर आम्हाला मॅसेज येत आहे परंतु आम्हाला एम के आय डी हे आलेली नाही आणि पासवर्ड हे आलेलं नाही तर तुम्हाला एम के आय डी कसा मिळेल आणि लॉग इन कसं करायचं आहे याची माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे फक्त तुम्हाला स्टेप बाय स्टेप त्या स्टेप पूर्णपणे फॉलो करायचे आहेत तर तुम्हाला काय करायचं आहे दोन हजार तेवीसमध्ये जर तुम्ही असं रजिस्ट्रेशन करत असाल आणि हा एरर येत असेल तर तुमच्यासाठी सोल्युशन वेगळं आहे आणि दोन हजार एकवीसमधील लोक जर रजिस्ट्रेशन परत करत असतील आणि त्यांना हा मेसेज येत असेल तर त्यांच्यासाठी सोल्युशन वेगळं आहे तर आपण पाहूयात दोन हजार तेवीसमध्ये जर समजा तुम्हाला रजिस्ट्रेशन करत असताना असा एअर येत आहे तर त्यांनी काय करायचं आहे तुम्हाला काय करायचं आहे कुसुम सोलारच्या बेनिफिशरी लॉग इन पेजवर यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे पासवर्ड पासवर्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं रिसेट पासवर्ड नावाचं ऑप्शन दिसेल याच्यामध्ये तुम्हाला नेम ऑब्लिक ॲप्लिकेशन नंबर टाकून रिसेट करायचा आहे आता तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर तर आलेला नाही मग तुम्ही काय करायचं इथं जो तुमचा मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर इथं टाकून घ्यायचा आहे आणि रिसेट या बटनावर क्लिक करायचं आहे रिसेट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक ओ टी पी सेंड केला जाईल था था तर तुमच्या मोबाईल नंबरवर जो ओ टी पी प्राप्त झालेला आहे तो इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर पासवर्डमध्ये तुम्हाला पासवर्ड सेट करायचा आहे परत एकदा कन्फर्म पासवर्ड करायचा आहे आणि रिसेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे रिसेट पासवर्डवर क्लिक केल्यानंतर तुमचा पासवर्ड रिसेट होणार आहे ही झाली एक स्टेप त्याच्यानंतर काय करायचं आहे परत बेनिफिशरी लॉग इन या पेजवर यायचं आहे आणि रिसेंट नेम अँड पासवर्डवर क्लिक करायचा आहे रिसेंट नेम अँड पासवर्डवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे परत इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो तुम्ही रजिस्टर्ड रजिस्ट्रेशन करताना दिलेला होता रजिस्ट्रेशन करताना दिलेला मोबाईल नंबर इथं टाईप करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं रिसेंट या बटनावर क्लिक करायचं आहे रिसेंट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं दाखवलं जाईल की युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला एस एम एसद्वारे सेंड केलेला आहे तर तुम्हाला फर्स्ट टाईम नेम आणि पासवर्ड सेंड केला जाईल तो युजरनेम आणि पासवर्ड आलेला इथं तुम्हाला ॲप्लिकेशन नंबरमध्ये टाकायचं आहे एम के आय डी आणि त्याच्या खाली पासवर्ड जो मॅसेजमध्ये आलेला आहे तो इथं टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे हे झालं दोन हजार तेवीसमध्ये मध्ये ज्यांना असा एरर येत आहे त्यांच्यासाठीचं सोल्युशन तर त्यांनी काय करायचं आहे मी जी प्रोसेस सांगितलेली आहे ती करायची आहे तुम्हाला याचं शंभर टक्के सोल्युशन भेटणार आहे आता समजा तुम्ही दोन हजार एकवीसमध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि तुमच्या लक्षात नाही की तुमचा एम के आय डी काय आहे आणि तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशन करत असताना असा एरर पाहायला मिळत आहे त्यांनी काय करायचं आहे हीच प्रोसेस करून पाहिजे आहे मी जे आत्ता सांगितली होती ती जर अशा प्रकारे तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड नाही भेटला तर तुम्हाला काय करायचं आहे जवळच्या मेडा ऑफिसला जायचं आहे तिथून तुमचा एम के आय डी प्राप्त करून घ्यायचा आहे आणि एम के आय डी आल्यानंतर तुम्ही इथं फॉरगेट पासवर्डवर क्लिक करायचं आहे आणि तिथून तुमचा पासवर्ड रिसेट करून परत लॉग इन करायचं आहे जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका जर असं तुमचा पासवर्ड रिसेट करत असताना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही तो कमेंटमध्ये विचारू शकता